बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूया विस्तारानं. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार, हिंदू मंदिरांची तोडफोड, लव आणि लँड जिहादची प्रकरणं, कोलकात्यातील महिला डॉक्टरवर तसंच इतर निष्पाप मुलींवर झालेले अत्याचार या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. आजच्या बंदला कोल्हापूर शहरातील व्यापारी वर्गानं उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला, पण छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन आणि महाआरतीसाठी आलेल्या सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना कर्नाटक राज्यात ठेवण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं हिंदू मुलींच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. यासोबत शेजारच्या बांगलादेशात हिंसाचार झाला असून तिथंही अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला टार्गेट केलं जातंय. या समाजातील महिला मुलींवर जुलमी अन्याय अत्याचार करून त्यांचे बळी दिले जात आहेत, तसंच हिंदूंच्या मालमत्ता राजरोसपणे दिवसाढवळ्या लुटल्या जात आहेत. लव्ह जिहादच्या घटनाही वारंवार घडत आहेत. देशात लँड जिहाद देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या विरोधात आज कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सुजित क्षीरसागर आणि शहरातील पोलीस निरीक्षकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर शहराचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून बंद मागं घेण्याचं आवाहन केलं, मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आज सकाळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. तत्पूर्वी सकाळपासूनच कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 15 अधिकारी आणि 700 पोलीस कर्मचारी शहर परिसरात तैनात करण्यात आले होते, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. निदर्शनं करण्यापूर्वीच पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं. सुमारे 25 कार्यकर्त्यांना 2 पोलीस वाहनातून लक्ष्मीपुरी, त्यानंतर राजारामपुरी, कोगनोळी, त्यानंतर उत्तूर अशा ठिकाणी फिरवण्यात आलं. दरम्यान शिवतीर्थावर येणाऱ्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कार्यकर्त्यांनीही जय श्रीराम अशा घोषणा देत वातावरण निर्मिती केली. दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवतीर्थावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, तसंच हा बंद यशस्वी केल्याबद्दल सर्व शहरवासियांचे आभार मानले. बंदचं आयोजन केलं असलं तरी बंद शांततेत पार पडावा हे देखील आम्ही आवाहन केलं होतं. आजचा बंद यशस्वी ठेवल्याबद्दल करवीर नगरीतील तमाम व्यापारी, सर्व रिक्षाचालक, सर्वच एकंदरीत व्यापारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. बंद शांततेतच असावा, कुठल्याही समाजामध्ये दंगा धोपा व्हावा ही आमची भूमिका नाही आहे. पण एवढं मात्र निश्चित आहे, आज पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे, या अटकेचा मी निषेध करतो. आज दिवसभर शहरातील प्रत्येक चौकाचौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. KMT बस आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय आणि व्यवहार बंद राहिले, त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेला बंद 100% यशस्वी ठरला. वैशिष्ट्य म्हणजे कुठंही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान सकल हिंदू समाजानं पुकारलेल्या कोल्हापूर बंदला जनतेनं अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक आणि हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर यांनी जनतेचे आभार मानले आहेत. जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकांचा एक मोर्चा झाला होता आणि त्यामध्ये अपशब्द वापरले गेले होते, त्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती आणि आज 100% कोल्हापूर बंद यशस्वी झाला त्याबद्दल मी कोल्हापुरातील सर्व हिंदू बांधू भगिनींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कोल्हापूर जिल्हा सकल हिंदू समाज यांच्या वतीनं बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंच्यावरील अन्याय, तसेच अनेक चिमुकल्यांच्यावरती झालेल्या अत्याचार, त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या धरणे आंदोलनामध्ये हिंदू समाजाबद्दल वापरलं त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अजून कारवाई झालेली नाही, या सर्व बाबीसाठी आज दिनांक 23 रोजी कोल्हापूर बंद असे आपण हाक दिली होती. यामध्ये कोल्हापुरातल्या सर्व हिंदू व्यापाऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे साथ देऊन आपले व्यवहार दिवसभर पूर्णपणे बंद ठेवले, त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे धन्यवाद. आपण आम्हाला हिंदुत्वाचं काम करण्यासाठी 10 हातीचं बळ आपल्याला आम्हाला दिलेलं आहे, त्याचप्रमाणे शांततेने बंद चालू असताना
कोल्हापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी एकतर्फी कारवाई करून सकल हिंदू समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना या ठिकाणी अटक करून कर्नाटक या ठिकाणी अत्यंत हीन वागणूक दिली, त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. सकल हिंदू समाजानं पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंदुत्ववादी महिलांनी पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनी आरती करून दुचाकी रॅली काढली. या रॅलीत तेजस्विनी पार्टे, अश्विनी गोपुगडे, सिद्धी रांगणेकर, मंगल साळोखे, पूजा भोर, गौरी माळतकर, प्रीती अतिग्रे, पूजा कामते, राधिका पारखे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला व्यापारी वर्ग तसंच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या बंदमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्ते ओस पडले होते.